खर तर माझ्या आधीची जी भाषण झालेली आहेत नितीनजीने जे संबोधित त्याच्यानंतर मला वाटतं काही बोलण्याची गरज नाही, कारण या क्रांतीभूमीत आल्यानंतर या निष्ठाभूमीत आल्यानंतर मी काय तुम्हाला सांगणार, तुमच्याकडून शिकायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलेलो आहे. आज इथपासून सुरुवात करत असताना, ह्या क्रांतीभूमीतून सुरुवात करत असताना पुणे असेल, कोल्हापूर असेल, रस्त्यात अनेक लोक भेटत होते, वयस्कर असतील, तरुण असतील, महिला असतील, आणि सगळे मला हेच सांगत होते की उद्धव साहेबांना सांगा आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि सोबतच राहू. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र नितीनजी आपण आता सांगत होता की कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो. पण अजूनही मी याच्यात आवर्जून सांगू इच्छितो की जे महाराष्ट्र प्रेम करतं, ज्यांच्यात महाराष्ट्राचं रक्त आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र ही संपत्ती देखील आहे आणि ही संपत्ती माझ्या समोर बसलेली आहे. तुमचे आशीर्वाद ह्याच्यापेक्षा सुद्धा पाहिजे. आज आपला महाराष्ट्र जो आहे, गेले 1.5-2 वर्ष आपण पाहत आहे एका वेगळ्या मनस्थितीतून आपण पुढे चाललेलो आहोत. आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती एवढी भयंकर झालेली आहे. जी लढाई आपण लढत आहोत ती एवढी महत्वाची ठरत आहे, कारण ही लढाई आपल्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आता झालेली आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, मग आपण होतो, शिवसेना म्हणून आपण होतो, काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, आपले इतर जे मित्र पक्ष होते ते सोबत होते, आणि जे 2019 ते 2022 पर्यंत जे आपण सरकार चालवत होतो, प्रत्येक व्यक्तीला आपण सोबत घेऊन आपला महाराष्ट्र पुढे नेत होतो. मग शिक्षण क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रात असेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतील, रस्ते असतील, पूल असतील, पाण्याचं काम असेल, शेतीचं काम असेल, कृषी क्षेत्रात असेल, उद्योग क्षेत्रात असेल, सगळं काही आपण महाराष्ट्रातल्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम पुढे नेत होतो. पण 2 वर्षापूर्वी जेव्हा जे काही घडलं, बिघडलं, किती खोके होते, एकदम ओके, बरोबर ना? आपण ही गोष्ट करतो, 50 खोके एकदम ओके. कदाचित त्यावेळी ते ओके झाले असतील, पण महाराष्ट्र हा नॉट ओके झाला. मला वाटायला लागलं होतं त्यावेळी की जसं घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी सत्ता काबीज केली, खुर्ची खेचली, म्हणजे तुम्ही विचार करा तो जो काही काळ होता त्याच्यात सत्ता काबीज करणं निर्लज्जपणे आणि त्या खुर्चीवर बसणं, खोटं बोलून त्याच्यावर बसणं, खोके इतरांना देऊन बसणं, हे सगळं केल्यानंतर मला वाटलं होतं की आता तरी महाराष्ट्र, भाजपाची जी महाशक्ती त्यांच्या मागे उभी होती, कुठेतरी पुढे जाईल. मला वाटलं होतं आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी कमी करतोय, हे 40 गद्दार जे आहेत ते गद्दारी त्यांनी ह्यासाठी केली की महाराष्ट्रासाठी चांगलं काहीतरी करायचंय. पण तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात चांगलं काही झालंय का? झालं असेल तर सांगा मला, झालंय नाही चांगलं? आज मी तुम्हाला विचारतो, इथे तरुण मुलं मुली किती आलेत? दिशीतली मुलं मुली किती आहेत? दिशीतली मुलं मुली किती आहेत? नाही, निशीतली दिशीतली दोन्ही चालतील, 40 कोणी येतात आहेत ना इथे, तरुण आहेत ना? तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला एकदा तरी वाटलंय का की तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध झालाय? आहेत ते काढून घेत गेलेत. जे रोजगार आपण आपल्या महाराष्ट्रात आणत होतो 2019 डिसेंबर पासून साधारणपणे 2022 जून पर्यंत अनेक रोजगार आपल्या महाराष्ट्रात आणत होतो. आणि महाराष्ट्रात म्हणजे अनेक वेळा मला जेव्हा विचारलं जातं, आदित्य तुमचा मतदारसंघ कुठचा, आदित्य तुमचा जिल्हा कुठचा, असं मला विचारलं जातं, उद्धव साहेबांना विचारलं जातं, आम्ही दोघेही सांगतो की आमचा मतदारसंघ हा महाराष्ट्र आहे, संपूर्ण महाराष्ट्र आमचा मतदारसंघ आहे, आमचा जिल्हा आहे. कारण अनेकदा असं होतं की जे राजकीय लोक, जी राजकीय मंडळी त्या खुर्च्यांवर बसतात, त्या मंत्रिपदांवर बसतात, जी पदं त्यांच्याकडे मिळतात, मग त्यांच्या खात्यातले ज्या काही स्कीम्स असतात, ज्या काही योजना असतात, ज्या आता जसं नितीनजी सांगत होते वाढत जातात, त्या योजना ह्या त्यांच्या जिल्ह्यात येतात, त्यांच्या मतदारसंघ पुरवत होतात. पण आम्ही तसं केलं नाही. प्रत्येक योजना जी यायची, प्रत्येक जे काही चांगलं येईल महाराष्ट्रात, कृषी क्षेत्रात असेल, सरकारी क्षेत्रात असेल, प्रायव्हेट क्षेत्रात असेल, उद्योग क्षेत्रात असेल, ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं पोहोचेल ह्याच्यावर आम्ही विचार करायचो आणि त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करत होतो. आपल्याला आठवत असेल, वेदांता फॉक्स कॉल आपल्याला तळेगाव इथं आणायचं होतं, पुणेकडे आणायचं होतं, ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1 लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो.
एक लाख लोकांना नुसतं वेदांत पॉक्सकॉनच्या त्या पावणे 2 लाख कोटीच्या गुंतवणूक मिळेल. जेव्हापर्यंत आपलं सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हापर्यंत 100% जो प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता, आपल्याच तळेगावमध्ये येणार होता. आमची बोलणी कशी झाली होती, 2-4 व्हिजिट्स तिथे झाल्या होत्या आणि जे उद्योगपती होते, जे काही त्यांची कन्सल्टन्सी फर्म होती, प्रत्येकाला तळेगाव आवडलं होतं, महाराष्ट्रात तरी यायचं होतं. पण सरकार बदललं, सरकार पाडलं गेलं, रातोरात जे खोके हातोहात गेले, 50 खोके असतील कोणाकडे, 70 खोके असतील कोणाकडे, 100 खोके असतील, हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं. आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात, पावसाळी अधिवेशन मुंबईत चालू होतं, तेव्हा मी पण मुख्यमंत्री घट्टा भाईचं भाषण ऐकत होतो. हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतवाला जो काही कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, तो आला ना 4 लाख कोटी घेऊन आला, असं झालं तसं झालं, हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं. पण पुढच्या आठवड्यात वेदांत पॉक्सकॉन गेलं कुठे, ऐकून यायला गेलं कुठे, गुजरात. जो प्रकल्प आपल्या राज्यात 100% येणार होता तो गुजरातला गेलाच कसा. जो प्रकल्प जे घट्टा भाई मुख्यमंत्री ज्यांनी खुर्ची काबीज केली, सत्ता काबीज केली, सांगत होते की आला 4 लाख कोटी घेऊन आला, एकतर 2.5 लाख कोटीचा प्रकल्प 4 लाख कोटी सांगतात, म्हणजे तेवढंही माहिती नाही. पण हे सगळं होत असताना वरतून की कुठून फोन आला मला माहिती नाही, पण जो प्रकल्प 100% आपल्या राज्यात येणार होता तो प्रकल्प गेला गुजरातला. गुजरातशी माझं काही भांडण नाही, गुजरातशी काही वेळ नाही. जे काही गुजरातमध्ये जायचं असेल, तमिळनाडूमध्ये जायचं असेल, केरळात जायचं असेल, लडाखमध्ये जायचं असेल, मणिपूरला जायचं असेल, केंद्र सरकार तिथे दंगली पेटलं तरी गेलं नाहीये, पण मणिपूरला पण जायचं असेल, तेथे उद्योग तिथे तिथे गेले पाहिजेत. प्रत्येक राज्य जेव्हा विकसित होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ह्या भूमिकेचा मी आहे. पण जेव्हा आमच्या महाराष्ट्रातलं हिसकावून देता तुम्ही, जे हमखास आपल्या राज्यात येणार होतं ते 100% इथे येणार होतं, आमच्या इकडच्या तरुण तरुणींना नोकऱ्या देणार होतं, रोजगार निर्माण करून देणार होतं, ते हिसकावून तुम्ही दमदाटी करून गुजरातला देताना तिथे मला राग येतो. जसं वेदांत पॉक्सकॉनचं प्रकल्प आहे, तसं एअरबस टाटाचं प्रकल्प आहे. एअरबस टाटा आपण तिथे देणार होतो मिहानला, नागपूर जवळ, तिथे अनेक वर्ष मिहान ते बनून तसंच्या तसं पडलं होतं, काही उद्योग तिथे जात होते. पण तिथे जर आपल्याला अजून वेग द्यायचा असेल, विदर्भामध्ये आपल्याला प्रगतीला वेग द्यायचा असेल, तर मोठे प्रकल्प तिथे आले पाहिजे. आणि तो प्रकल्प आपण एअरबस टाटाचा मागे लागलेलो की चला मिहानमध्ये येऊ द्या, नागपूरला येऊ द्या. पण सरकार जेव्हा बदललं तेव्हा सगळी राज्य देशातली सोडली, कुठे पाठवलं, गुजरात. तसंच गोव्यामध्ये आपण बल्क ड्रग पार्क आणणार होतो, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो. अनेक असे उद्योग जे राज्यभरात आपण सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करतो, कारण हल्ली मी बघतो 5 स्टार MIDC उद्योग मंत्री 5 स्टार मध्ये फिरतात, पण आमच्या 5 स्टार MIDC मध्ये नवे उद्योग आले का, नाही आले. पण हे सगळे उद्योग जे आहेत, जे आपल्या महाराष्ट्रात येणार होते, जसं मी सांगितलं, वेदांत पॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळं पाठवलं कुठच्या राज्यात, गुजरातला पाठवलं. ओ हे काय, हे तर सोडाच, आपली वर्ल्ड कपची फायनल, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल किती लोकांनी पाहिली, सगळ्यांनी पाहिली. व्हायला कुठे पाहिजे होती ती, वाईन खेळायला आपल्या मुंबईमध्ये. पाठवली कुठे, जर वानखेडेत असते तर जिंकलो असतो ना आपण, हे तुम्ही बोलताय मी नाही. पण हे माझं दुःख आहे, जे ह्या मागच्या बॅनरवर लिहिले ना, महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र, ह्याच्यासाठी मी लढत आहे. न्याय हा आम्हाला नकोय, आम्हाला तर कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही, कारण जसं काही घडत आहे, जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाकडून लिहून दिलेलं आहे, जे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आज खास करून मी तुम्हाला सांगतो, आपण सगळेच एक महान व्यक्ती, थोर व्यक्ती आपल्या देशातून गेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतं आपल्या देशात नाही तर जगात जे काही टॉप व्यक्ती असतील त्याच्यामध्ये ही व्यक्ती असेल, असं नाव असेल, त्यांचं नाव आहे. त्यांनी आपलं संविधान लिहून दिलं, त्या संविधानाप्रमाणे 75 वर्ष आपला देश चालला. आम्ही सगळी जी शपथ घेतो ती संविधानाची शपथ घेत असतो, त्याप्रमाणे चालत असतो. मग मंत्री असतील, माजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, अगदी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आतापर्यंत सगळे जे होऊन गेलेले आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं त्याप्रमाणे चालतात. तेच संविधान जर आपण पाळलं, त्याच संविधानाप्रमाणे आपण जर गेलो, तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना, अध्यक्ष जे निकाल देणार आहे ट्रायब्युनल म्हणून,
तर हे जे 40 गद्दार आहेत, जे पक्ष चोरणारे आहेत, जे बाप चोर आहेत, ते बाप होतील. पण सर भाजपला जे संविधान द्यायचंय, भाजपला जे संविधान बदलायचंय, कारण त्यांना हे संविधान आवडत नाही, त्यांना संविधान बदलायचंय. जर त्यांच्या संविधानाप्रमाणे जर गेलो तर मग तुम्हाला माहितीये की आपली भाजपची वेगळी राहील. ठीक आहे, जो काही उद्या निकाल येतो येईल. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आता जनतेच्या अदालतीत येतो आहोत, कारण आम्हाला माहितीये की जे आतापर्यंत घडलं नव्हतं ते ह्या महाराष्ट्रात घडत आलेलं आहे. अनिल देसाई साहेब माझ्या सोबत आलेले आहेत, ते गेले 1.5 वर्ष अनिल परब साहेबांसोबत सुप्रीम कोर्टात जात असतात, ज्या परवाच्या हिअरिंगमध्ये पण असतात. जसं मी सांगितलं की दोन संविधान आहेत आपल्या समोर, एक आपल्या देशाचं संविधान जे अधिकृत संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिले, त्याप्रमाणे जर चाललो तर 40 गद्दार बाद होतील. पण जर निकाल वेगळा कुठचा यायचा असेल, जर अन्याय आपल्यावर व्हायचा असेल, तर ते भाजपच्या संविधानाप्रमाणे होतील. मला अपेक्षा हीच आहे की जे अध्यक्ष आहेत राहुल आंबेडकर आमच्यात पण होते, मग त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी पक्षात होते, मग आता भाजपामध्ये आहेत, कदाचित पुढे काँग्रेसमध्ये जातील. माहिती आहे किती पक्ष आपल्या राज्यात आहेत, ते त्यांचा मार्ग निवडत असतात, ते मोकळे आहेत. पण त्यांनी आपल्या संविधानाशी इमान राखावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाशी इमान राखावं, ही माझी मनोवर इच्छा आहे. आणि ती मला वाटते इच्छा आपल्या जनतेची देखील असेल. आज मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो नाही. मला माहिती तुम्ही न्याय करणार, अन्यायाविरुद्ध आपण लढायला तयार आहोत. पण हा अन्याय आणि हा न्याय ही जी लढाई आहे, ती नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची नाहीये. ही लढाई नुसतं आमच्या 16 आमदारांची नाहीये, ही सगळ्या वादांची नाहीये. हे सगळं जे आहे ते महाराष्ट्र पद्धत चाललेलं आहे. जे मी आज तुमच्याकडे आलोय, जे पुन्हा मी सांगतो, महान्याय महानिष्ठा, न्याय कोणासाठी हवा आहे, निष्ठा कोणाबद्दल आहे, हा विचार करण्याची गरज आता आलेली आहे, ही वेळ आलेली आहे. जी महानिष्ठा आणि महान्याय मी बोलत आहे, आपला महाराष्ट्र न्याय मागत आहे आता आपल्याकडे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी जिथे तिथे फिरत आहे, प्रत्येक मतदारसंघात असेल, प्रत्येक तालुक्यात असेल, प्रत्येक शहरात असेल, तुम्ही जाऊन विचारा की जी भाजपानी आणि ह्या खोकी सरकारनी बिंदी गटांनी जे सरकार काबीज केलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, जे आपल्या देशाच्या इतिहासात कधीही बनलं नव्हतं असं सरकार बनलेलं आहे, तरी तुमच्या आयुष्यात चांगले दिवस अच्छे दिन आणले आहेत का? गेले 9 वर्ष आपण विचार करतोय की अच्छे दिन आएंगे. आलेत अच्छे दिन? आलेत? नाही आले. इथे अंगणवाडी सेविका बसलेल्या आहेत, इथे आहेत पर्यंत सगळे, दिसतात का? आले का? नाही आले. परवा तुम्हाला पण आंदोलन बसवलं ना. तुम्हाला मी यांचा किस्सा सांगतो. ह्या सगळ्या आपल्यासाठी ज्या मेहनत घेतात, मला वाटतं कोविड काळामध्ये देखील तुम्ही खूप काम केलं होतं. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमच्या बहिणी आहात, तुमच्यासाठी आम्ही लढणार म्हणजे लढणारच. पण आज सगळीकडे प्रत्येक क्षेत्र हे कोलमडत चाललेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्योग क्षेत्र हे कोलमडलेलं आहे. कदाचित टेस्लाचा पण उद्योग हा गुजरातला जाईल, महादुधाचं दूध हे गुजरातला जाईल. आता डायरेक्ट मी नितीनजीने सांगत होतो, परिस्थिती अशी आहे की आपलं मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला आलं तर ठीक आहे, पण हे जसं झालेलं आहे तसं सरकारी क्षेत्र देखील काही याच्यापासून दूर राहिलेलं नाही. सरकारी नोकर देखील त्रस्त आहेत, सरकारी कर्मचारी देखील त्रस्त आहेत. ओल्ड पेन्शन योजनेसाठी नागपूरमध्ये आम्ही पाहिलं होतं, हजारो काही लाखो लोक तिथे जमलेली होती. त्यांची मागणी एकच होती, आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही जेवढी मेहनत सरकारच्या योजना गाव पातळीपर्यंत घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि यशस्वी करतो, आम्हाला आमच्या रिटायरमेंट नंतरची काय गॅरंटी देता तुम्ही? आज पाहता तुम्ही अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या कारखान्यांसाठी, साखर कारखान्यांसाठी, वेगळ्या वेगळ्या काही गोष्टींसाठी सरकार हमी देत असते, पैसे देत असतात. जी कोणी पुढे जातात ते भाजपमध्ये उडी मारतात, पैसे मिळतात. जे कोणी जेलमध्ये जायचे असतात त्यांना पण गॅरंटी मिळते की चला तुम्ही इकबाल मिर्चीचे मित्र असो की तुम्ही दाऊदचे मित्र असो, भाजपात या वॉशिंग मशीन मधून तुम्ही स्वच्छ झालेला आहात, आता तुम्ही मंत्री बनायला मोकळे. हे कसं राज्य आहे जिथे आपल्या अंगणवाडी सेविका ह्यांना आंदोलन करायला लागतं, सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलन करायला लागतं, एमपीएससीचे जे स्पर्धा परीक्षा देत होतात त्यांना पण आंदोलन करायला लागतं. का तो पोस्टिंग पाहिजे म्हणून? काल परवाकडे तलाठी भरतीचा घोटाळा आलेला आहे, 200 मार्क पूर्ण होते, कोणातरी 214 मिळाले. ते म्हणजे खोकी सरकार सारखं झालं ना. ज्यांना एक खातं चालवता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे. आणि तसं आपलं राज्य चाललं. म्हणजे मूळ गोष्ट तुम्ही पहा,
की जो खरोखर काम करतो, जो ज्याची निष्ठा महाराष्ट्रासोबत आहे, त्याला काही मिळत नाही आणि मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही कोणी मिळण्याचं काही अपेक्षा करत नाही, पण आमचे जे हक्काचं आहे ते पण तुम्ही पलीकडे नेता, इथून चोरून नेता, इथून निस्तावून नेता, दमदाटी करून नेता. उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक रस्त्यावर आपली अटोल आहे. हा परवाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला महाराष्ट्र बरोबर म्हणजे मेनलँड महाराष्ट्र नवी मुंबई बरोबर जोडण्याचा जो प्रकल्प आहे, उद्धव साहेबांनी पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं 2020 साली. आपल्या 2 वर्षात 85% काम पूर्ण झालं होतं. 2 वर्षात 85% काम पूर्ण झालं. ह्या गद्दारांच्या 2 वर्षामध्ये 15% काम होऊ नये. होतच नव्हतं. पत्रकार परिषद घेतली मी, फोटो टाकले, सोशल मीडियावर टाकलं, व्हॉट्सअपवर फिरवलं, मग तुम अचानक जाग आली अरे हे तर तयार आहे, 3 महिन्यापासून तयार आहे. पण 3 महिन्यापासून तयार असताना देखील उद्घाटनाची अजून वेळ मिळाली नव्हती. आता कुठेतरी जाऊन सांगताय या येत्या 12 तारखेला होईल. ठीक आहे, खरा उद्घाटन. पण नवीन ब्रिज आहे त्याच्यावर त्यांनी जो टोल लावलेला आहे 250 रुपयाचा टोल, म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला फिरायचं असेल तर पैसे द्यायला लागतात. पण बुलेट ट्रेनला जर जागा द्यायची असेल 3,350 कोटी 4,000 कोटीची, गुजरातला ती बुलेट ट्रेन जाते म्हणून तुम्ही फुकटात देता जागा, हा कुठचा न्याय आणि कोणाबरोबर तुम्ही न्याय करता? काय एवढं अन्याय माझ्या महाराष्ट्रावर करता? अनेक गोष्टी अशा अजूनही तसे तसे असे पडलेले. काल परवाकडे मी नवी मुंबईत गेलो होतो, दिघा रेल्वे स्टेशन, दिघा गाव, अनेक लोक अंबरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, नवी मुंबईत उतरायला दिघा भावना त्यांना उतरायचं असतं, पण त्यांना खाण्याला जायला लागतं आणि मग पुन्हा एकदा ते नवी मुंबईत येतात. 4 ते 5 लाख लोकांना प्रतिदिन याचा फायदा होईल असं हे दिघा रेल्वे स्टेशन आहे. आपले तिकडचे स्थानिक खासदार राजन विचारे साहेब, अनेकदा त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, पार्लमेंटमध्ये त्यांनी विषय घेतलेला आहे, आंदोलन केलेली आहेत, सह्यांची मोहीम देखील केलेली आहे. पण कसं झालं बघा, ब्रिज जर उद्घाटन करायचं असेल, मी एक वर्णीमध्ये माझ्याच मतदारसंघात ब्रिजचं उद्घाटन केलं, डिलाय रोड, तिथे आपली कोल्हापूरची खूप मंडळी राहते डिलाय रोडच्या आसपास, डिलाय रोडचं ब्रिज होतच नव्हतं. आम्ही नारळ फोडला आणि उद्घाटन केलं, झालं, रस्ता सुरू झाला, केस पडली आमच्यावरती, ठीक आहे. पण रेल्वे स्टेशनची गंमत अशी होती की आपलं ट्रेन चालवता येत नाही, तो उद्घाटन करायचं तर कसं करायचं? तर आम्ही पत्रव्यवहार करतोय. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आम्ही सांगितलं शेवटी, चला आम्ही सेल्फी पण काढून पाठवतो तुम्हाला, सेल्फी बुथची तुम्हाला आवड तर, पण हे रेल्वे स्टेशन तर सुरू करा. प्रत्येक रात्री त्यांचे वीज बिल चालू, लाईट चालू, पंखे चालू, कॉन्ट्रॅक्टर नेमलेत, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे जातात. कोणाच्या खिशातून जातात पैसे? आपल्या महाराष्ट्र म्हणून आपण त्यांचे पैसे देतो, पण अजून उद्घाटन झालेलं नाही. पुण्यात आत्ता होतो मी, 4 महिने तिकडचं एअरपोर्टचं टर्मिनल बनलंय, चकाचक आहे, पण उद्घाटनाची वेळ नाही. उरण लाईन तयार आहे, उद्घाटनाची वेळ नाही. का नक्की असं होत आहे की व्हायब्रंट गुजरातला वेळ आहे, इतर राज्यांना काही त्यांची आवडती राज्य असतील त्याच्यासाठी वेळ आहे, पण आपल्याकडे ह्या भाजपच्या आणि मुंडे गटाच्या व्हीआयपीना मंत्र्यांना आपल्याच राज्यासाठी वेळ नाही. हा त्रास जो आहे ना, हा अनेक सहन करायला लागतो. आणि गेल्या 2 वर्षात मी पाहिलंय महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, अवकाळी सरकार, गारपीट, हे सगळं कोसळत असतं आपल्यावर. कधी दुष्काळ असतो, कधी सुका दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस होतो. आता जानेवारीमध्ये कधी पाऊस पडलाय का आधी? पण हे सगळं होत असताना गेल्या 2 वर्षामध्ये शेतकरी बांधवांना मदत, नुकसान भरपाई 1 रुपयाची पोहोचली नाही. एक रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली नाही. कधी मी मराठवाड्यात असतो, कधी विदर्भात असतो, कधी इथं पश्चिम महाराष्ट्रात आहे, कधी उत्तर महाराष्ट्रात असतो. मी शेतकरी बांधवांना जेव्हा विचारतो की मला तुम्ही सांगा, गेल्या 2 वर्षात जे काही नुकसान तुमचं झालं असेल पर्यावरणामुळे, एक तरी तुम्हाला रुपये तुमच्या हातात आलाय का? मला सांगतात कधी आलेलं नाहीये. पण हे देखील सांगतात की उद्धव ठाकरेंचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आम्हाला मदत मिळाली, त्यांची कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची होती ती मिळाली. पण आताचं सरकार नुसतं आश्वासन देतं, पुढे काही होत नाही. ओल्ड पेन्शनवाल्यांना आश्वासन मिळालंय, अंगणवाडी सेविकाला आश्वासन मिळालेलं आहे, कदाचित खेळाडूंना आश्वासन मिळालेलं आहे, आमच्या मुंबईतल्या आपल्या दहीहंडी मंडळाला आश्वासन मिळालेलं आहे. वेदांता बॉक्सवर आपल्या राज्यातून बाहेर गेले तेव्हा काय सांगितलेलं? याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येईल. पण हे आश्वासन 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 चाललेलं आहे, तुमच्या हातात आणि आपल्या महाराष्ट्रात काही येतंय का? आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. आज या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आपण पाहताय? काल तर मी ऐकत होतो, एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे झूमवर, मला वाटतं काही डीपीसीची बैठक चालली होती. एक गद्दार खासदार दुसऱ्या गद्दार आमदाराला काय घायड्याशिवाय देतोय? काय संस्कार आहे ते कुठून आणलं? कुठून चालला माझा महाराष्ट्र?
हा जो प्रश्न विचारला ना तो उत्तर देता येणार नाही ना, पण ह्यांना पण माहिती नाहीये ते महाराष्ट्राला कुठच्या अंधारात घेऊन चाललेले आहेत. आज महिलांना सुरक्षित वाटत नाहीये, जे महिलांना शिविकांत करत असतात महिला खासदारांना शिविकांत करतात. अशी कॅबिनेटची मंत्री त्यांच्या बाजूला बसवलेले, महिलांवर अनेक वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, जे आरोप झालेले अशी मंत्रिमंडळात लोक बसवलेली आहेत. आज गंमत अशी आहे की हे हिंदुत्व हिंदुत्व जे ओरडणारे पक्ष आहेत, मुळात म्हणजे भाजप आणि बिंदीगत, यांनी अशी गंमत करून ठेवलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली, लोकांना धमकवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं असं मी ऐकलं. ते सगळं असताना देखील आपल्याच एका गणपती बाप्पाच्या मंदिराला, सिद्धिविनायकच्या मंदिरावर ते ट्रस्टवर हे अध्यक्ष म्हणून बसवलेले आहे. हेच काय बोलायचं आहे, नक्की देश चालला तरी कुठे? आणि म्हणून आज मी तुमच्याकडे एवढंच विचारायला आलं की आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणार आहोत की नाही, एकजूट येणार आहोत की नाही. आज माझा तुम्हाला थेट सवाल आहे की हा सगळा जो अन्याय आपल्यावर होत आहे हे तुम्हाला दिसतंय की नाही दिसत आहे, जाणवते की नाही जाणवते? जे काही फंड हे काढत आहेत कदाचित त्यांची स्वतःची खिशी भरत चालले. आज दोन पक्ष फोडले, त्या भाजपने आपले शिवसेनेला फोडलंय, राष्ट्रवादी पक्षाला फोडलंय, पवारसाहेबांचे परिवार तोडले. दोन पक्ष फोडून एक परिवार तोडून एकमेकांमध्ये भांडणं लावून मिळवलं काय आपल्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारला ना तर ते आपल्या तोंडावर हसतात आणि पुढे निघतात, पण उत्तर देण्यासारखं त्यांच्या हातात अजून काही आलेलं नाही. एक कागद नाही त्यांच्या हातात की ते सांगू शकतात हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे, कुठच्या पातळीला चाललेलं आहे तुम्ही विचार करा ना. राजकारण आपण करतो कशासाठी? राजकारण आपण एवढ्यासाठीच करतो की लोकांची सेवा करू शकतो, एवढ्यासाठी करत असतो. आपलं राजकारण म्हणजे समाजकारण असतं. आपलं राजकारण म्हणजे प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आज कुठच्या लोकांना मदत करू शकतो, कोणाचा आवाज बुलंद करू शकतो, कुठच्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि अन्यायामुळे होणारच कसा हा विचार करणं गरजेचं आहे. पण आज जो महाराष्ट्रात अन्याय सुरू आहे, सगळं काही इतर राज्यांमध्ये पण आपल्या राज्यात काही नाही, ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आली. आपल्याला आठवत असेल गेल्या 5 वर्षात आपण अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं करत आलेलो आहे, भूमिपूजन उद्घाटन असतील, शिवसेनेतर्फे आपण ही कामं करत आलेलो आहे. पण आज जे सत्ताधारी पक्ष आहेत नाही ते सत्ताधारी न करत होते मला नाही, सत्ताधारी पक्ष आहे मी त्यांना आज विचारतो, भाजपला खास करून विचारतो. 5 वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम काढल्या गेल्या, आनंदाची गोष्ट आहे. आपली पण मतं त्याच्यात होती, जे काढण्याची भूमिका होती त्याच्यात आपण अग्रेसर होतो, नेहमी पुढे राहिलो की जम्मू काश्मीरमध्ये आणि एका आपल्या देशामध्ये एक देश एक संविधान आणि एक न्याय असायलाच पाहिजे, ही आपली पण भूमिका आहे. पण आज 5 वर्षानंतर मी विचारतो जसं तिकडे 370 कलम काढला होता तसं ह्या 2 वर्षांमध्ये नवीन काही कलम आपल्या संविधानात आणलाय का तुम्ही, जेणेकरून जर देशभरात कुठचं एकमेव राज्य असेल ज्याच्यावर अन्याय करायचा असेल ते म्हणजे महाराष्ट्र, असं कुठचं कलम आणलंय का? आज 75 वर्ष आपल्या देशाला झाली, प्रगती पथावर आपण नेत होतो महाराष्ट्र, आपण पाहत असाल नेहमी देशात अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या विषयांमध्ये आपण नंबर 1 वर असायचो, असायचो की नाही? नेहमी असायचो. सगळ्या उद्योगपतींना वाटायचं की नाही महाराष्ट्रातच गेलं पाहिजे. डायमंडचा बिझनेस असेल, डायमंडचा धंदा असेल महाराष्ट्रात, कृषी क्षेत्र असेल महाराष्ट्रात, साखर कारखाने असेल महाराष्ट्रात, इतर सर्व जिथे असेल महाराष्ट्र. पण आज महाराष्ट्रातून हे सगळं धमकावून हिसकावून नेलं जात आहे, ह्याचा राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे. आणि आज ही जी काही परिस्थिती देशभरात आहे ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे, पण मला वाटतं आज आपण ओळखून घेणं गरजेचं आहे की येणारं जे वर्ष आहे, हे वर्ष जे आहे, येणारे जे काही महिने असतील हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. 2024 परिवर्तनाचं वर्ष आहे, 2024 हे आपलं वर्ष आहे आणि आपल्याला निर्धार करायचा आहे की दिल्लीत सरकार कोणाचंही बसो, महाराष्ट्रातून जे खासदार निवडून जातील, महाराष्ट्रातून जे आमदार निवडून जातील, महाराष्ट्राच्या विधानसभेत असो किंवा दिल्लीच्या लोकसभेत असो, ते महाराष्ट्राशी एकनिष्ठ असायला पाहिजे. ते दिल्ली शहराशी नाही, आपल्या महाराष्ट्राशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे. तर न्याय आणि निष्ठा ही त्यांची महाराष्ट्रासाठीच असायला पाहिजे. आज तरुणांनी हा निश्चय केला पाहिजे, कारण आज जर तुम्ही हा निश्चय केला नाही तर सरकार येत जातील, जात जातील, बदलत जातील, अनेक वेगवेगळे प्रधानमंत्री होतील, मुख्यमंत्री बदलत जातील, सरकार बदलत जातील, पण तुम्ही जसे आहात आपण जसे आहात
तसेच राहून प्रगती आपली नाही तर या थोड्या लोकांची होती. आणि आज मला जे तुम्ही निवेदन दिलं ना कुठच्या धरणात, पाटगाव धरणाचं कोणाचं ते धरण ओळखून या, कोणाचे धरण कोणाचे बरोबर आहे, कोणाचे मित्र आहेत, कोणत्या पक्षाचे मित्र आहेत. त्यांची प्रगती होईल पण आपली प्रगती होणार नाही. बघता बघता उद्योग निघत गेलेले आहेत, बघता बघता कृषी क्षेत्र आपलं कोंबडलेलं आहे, आयएस आयपीएसच्या पण बदली पोस्टिंग साठी पैसे मागितले जात आहेत, इंजिनिअरच्या बदली पोस्टिंग साठी पैसे मागितले जात आहेत. हा महाराष्ट्र आपला कधी नव्हता. आणि आज म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की आपण निर्धार करणार की नाही, अन्यायाविरुद्ध लढायचा निर्धार करणार की नाही. करणार असाल तर मला हात वरती करून ती एकजूट दाखवली पाहिजे. तुम्ही ही ताकद जी आहे ना, की भले ईव्हीएम असो भले मतपेटी असो, कोणीही जरी अंगावर आला तरी याला आडवं करण्याची ताकद तुमच्या हातात आहे, ओळखून घ्या. जरा हात वरती करून आजूबाजूला बघा. ही ताकद जर एकवटली, ही ताकद जर एकत्र आली तर आंदोलनाची गरज नाही लागणार. तुम्ही त्या खुर्च्यांमध्ये बसाल आणि आपला महाराष्ट्र चालवाल. हा विषय आपण करून द्यायचा. या अन्यायाविरुद्ध लढायला मी तयार आहे. मी 33 वर्षाचा तरुण आहे, माझ्यासोबत तुम्ही सगळे येणार की नाही. माझ्यावर हे आणताय पूर्ण सैन्य, ह्यांचं येऊ द्या. मी आजार छातीवर वार घ्यायला तयार आहे. तुम्ही माझ्यासोबत लढणार की नाही. त्यांनी आपला जो पक्ष फोडलेला आहे, हे महाराष्ट्र फोडायला निघालेले आहे, त्यांच्याविरुद्ध आपण लढाई लढणार की नाही. तुम्हाला एकच सांगतो, लढेंगे तो और बचेंगे तो और भी लढेंगे, लेकिन बचेंगे हम नहीं, हम तो जीतेंगे. वो बचेंगे तो और भी लड़ेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.